पुण्यामध्ये लखनऊ जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, चला तर मग दावत आहे इशला. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत दावत इश्कला. आणि हे जे हिडन प्लेस आहे हे खूप चांगलं हिडन प्लेस आहे. आणि आज आपण खास आणि रेकमेंडेशनवरनं आलेलो आपल्या मित्राच्या की इकडं जाऊन तुम्ही जर तुम्ही लखनौची टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ती जर खायची असेल तर तुम्हाला इकडं नक्की यावं लागेल. आणि हे प्लेस जे आहे ह्या प्लेसचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही इकडे जा आणि नक्की इकडे व्हिजिट करा. आणि चला बघूया आपण काय काय इकडे तुम्हाला भेटते, काय 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 गोष्टी इकडे आहेत, काय रेट्स आहेत, काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला मी सांगतो. इकडची टेस्ट कशी आहे हे तुम्हाला मी सांगतो. बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. चला तर भेटूया, बघूया आपण आज काय काय ऑर्डर केलं. लखनौची जी गोष्ट फेमस आहे ती म्हणजे गलोटी कबाब. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे एका साईडला मटन गलोटी कबाब आणि एका साईडला चिकन गलोटी कबाब हे तुपामध्ये केले जातात इकडे आणि बनवून ठेवतात किंवा लावतात. त्याचबरोबर इकडे तंदूर, जर तुम्हाला तंदूर रोटी हवी असेल तर तंदूर बघा त्यांनी कसा जमिनीमध्ये हे केलेला आहे, सेटअप केलेला आहे तंदूरचा. आणि जो इकडचा फेमस पराठा म्हणतो आपण तवा पराठा, तर तो एक आहे, तो पण लखनौच्या फूडमध्ये खास फेमस आहे. तर तवा पराठा ह्याची तयारी इकडे मस्तपैकी जोरात चालू आहे. आणि आपण ऑर्डरला दिले सध्या आपण मटन गलोटी कबाब आणि त्याचबरोबर चिकन गलोटी कबाब. आणि इकडे तुम्ही बघू शकता तंदूरसुद्धा लावलेले आहेत, जर तुम्हाला चिकन तंदूर वगैरे हवे असेल तर तेही इकडे लावलेले आहेत. त्याचबरोबर आपण ऑर्डरसाठी इकडे सीख कबाब भेटतात आणि सीख कबाब पण एक फेमस डिश आहे जी लखनौमध्ये भेटते. तर आपण दोन प्रकारचे सीख कबाब मागवले आहेत, चिकन सीख कबाब मागवले आहेत आणि मटन सीख कबाब पण. तर बघूया आपण कशी टेस्ट असेल या दोन्हीची. इकडे तुम्ही बघू शकता की लाईव्ह ते बनवत आहेत. आत्ता त्यांनी चिकन सीख कबाब लावलं होतं आणि आता लावत आहेत ते मटन सीख कबाब लावत आहेत. तर हेसुद्धा आपण इकडे आज ट्राय करणार आहोत. आणि सगळ्याची जी प्राईस काय असेल किंवा काय असेल रेट काय काय आहेत तर मेनू कार्ड मी तुम्हाला ॲड करतो साईडला. इकडे तंदूर पण लावलं, तुम्ही बघू शकता मटन चिकन दोन्हीचं तंदूर लावलेलं आहे. तर आपल्या मित्रांनो मटन गलोटी कबाब आलेलं आहे, आता बघूया आपण ते बघू शकता पुढे की नाही. बघ टेस्ट करून चला रिएक्शन बघूया टेस्ट पहिल्यांदा कसा. चांगले एवढं सॉफ्ट दे मटन, पण टेस्ट पण एकदम एकदम युनिक आहे. मी आजपर्यंत कुठंच खाल्ली नव्हती अशी, ॲटलिस्ट पुण्यामध्ये तरी मी कुठंही ट्राय केलं नव्हतं. म्हणजे दोन तीन ठिकाणी ट्राय केलं होतं पण असं कधी मला भेटलं नव्हतं. बेस्ट बेस्ट चटणी प्लस त्याच्याबरोबर जी चटणी दिली आहे ती आय थिंक आलं थोडंसं आहे त्या चटणीमध्ये, त्याच्यामुळे अजून जो एक नंबर. ललित मित्रांनो पराठे लखनऊ पराठे आता तो तेच बनवत होतो आणि त्याचा व्हिडिओ मी टाकतो तुम्हाला साईडला. त्याचबरोबर इकडे आले जाते चिकन सीख कबाब. आणि सीख कबाब पण आहे दोन खूप चांगला आहे. चिकन कोरमा बघू शकता कसं आहे. ॲक्च्युली आम्ही हाफ मागवलाय चिकन मतलब
एकदम म्हणजे एकदम बेस्ट. म्हणजे मी आजपर्यंत जिकडे कुठून नॉनव्हेज खाल्लं असेल त्याच्यापेक्षा हे एक नंबर आपण म्हणू शकतो. हे आली आपलं आत्ता आलं आहे आपलं काय आलं दम बिर्याणी वगैरे ना दम ना मटन बिर्याणी लखनवी लखनऊ बिर्याणी. तर मित्रांनो आपण आज आपण आलो होतो आपल्याबरोबर अक्षय पण होता आपल्याबरोबर आणि आज आपण इकडं बरेच पदार्थ खाल्ले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असतात. तर सगळ्यात बेस्ट पदार्थ आपण विचारूया अक्षयला काय माझे रिव्ह्यू तुम्ही टाकलेच का मी सांगतोच पण सगळ्यात अगोदर आपण अक्षयला विचारूया की काय तुला आवडलं याच्यामध्ये आपण जे खाल्लं आपण जे जे काय खाल्लं त्याच्यामध्ये. हा मटन चिकनचं गलोटी खाल्ले होते आम्ही जे एक नंबर होते. हा त्यानंतर आम्ही लखनवी बिर्याणी घेतली मटन लखनवी बिर्याणी ती पण भारी होती आणि पराठा हा मुघलाई पराठा आणि चिकन मटन कोरमा घेतलं होतं जो बेस्ट होता. तर सगळ्यात जास्त रेकमेंड जर मी तुम्हाला करेल तर याच्यामध्ये जे होतं ते मटन गलोटी कबाब होते किंवा चिकन गलोटी कबाब होतं दोन्ही एकदम बेस्ट होते. त्याच्याबरोबर जी चटणी बनवली होती ती पण खूप छान होती. चटणीमध्ये ॲक्च्युली आलं आणि आल्याच्या बरोबर आल्याची चटणी होती तर ती पण एकदम मस्त होती. तुम्ही एकदा तरी तुम्ही रेकमेंड या. आत्ता थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे ह्या गोष्टी इकडे नाही आहेत किंवा बेसिक फॅसिलिटी म्हणून तुम्ही ढाबा म्हणू शकता याला. तुम्ही इकडे येऊन एकदा तरी व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही आजपर्यंत पुण्यामध्ये असं फूड कधीच खाल्लं नव्हतं मी खाल्लं नव्हतं. तुम्ही जर खाल्लं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आपण त्या जागेला व्हिजिट करू. पण तुम्ही इकडं नक्की या आणि ह्या जागेचं लोकेशन आहे दावते इश्क औंध बानेर जो रोड आहे आपला औंध बानेर रोडच्या बरोबर कॉर्नरला आहे तीर्थ बिल्डिंगच्या अपोजिट साईडला. सो तुम्ही नक्की या इकडे आणि तुमचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही इकडे आल्यानंतर तुमचे रिव्ह्यू तुमचे कमेंटमध्ये मेन्शन करा आणि यांची लवकरच एक शाखा कॅम्पमध्ये ओपन होणार आहे. तर कॅम्पमध्ये ओपन झाल्यानंतर आम्ही तेही ॲड्रेस तुम्हाला इकडे अपडेट करू. तुम्ही तिकडेही जाऊन व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला त्यावासा भागातसुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल होईल. म्हणजे पुण्याच्या त्या साईडने या साईडला येण्याची गरज नाही एवढी. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया मग बाय.